आणि आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवरती मोठा जल्लोष पाहायला मिळतोय आणि यावेळी शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान अशी छबिना आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसंच विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालखी सोहळ्यात सहभागही घेतला। किल्ले शिवनेरीवरती महिलांनी शिवजन्माचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला। यावेळी शाहीर हेमंत मावळे आणि महिलांनी पोवाडे गायन केलं। तसंच जुन्नर इथल्या मुलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली। रत्नागिरीमधील वाटद मिरवणे गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झालेली आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणुकीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील सहभाग नोंदवला। संगमनगरमध्ये आयोजित शिवजयंती सोहळ्याला कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली आहे। कालीचरण महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं देखील त्यांनी यावेळी आवाहन केलं। मालवणच्या वराडकर हायस्कूलमधील श्रेया चांदरकेनं अनोख्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली आहे। श्रेयानं धाग्याच्या मदतीनं छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली। श्रेयानं 100 विविध रंगांच्या धाग्यांचा वापर केला असून यासाठी तिला 5 दिवस लागले। तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। अहमदनगरच्या कोपरगावात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक करून पूजा करण्यात आली। बीडमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी शिवप्रेमींकडून रॅलीही काढण्यात आली। तर तिकडे पुण्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे। यानिमित्त लाल महालात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नवी मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली। यानिमित्त शहरात विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गोळ्या झाडून या तरुणाची हत्या झाल्याचं समोर येत आहे। साईनाथ नरोटे असं या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे। शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 6,000 रुपये देण्याचा निर्णय हा BRSनं घोषणा केल्यानंतर घेतला गेला। तेलंगणा मॉडेल राबवल्यास महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होणार नाहीत आणि त्यासाठी आम्ही आमचं सरकार घेऊन येतोय असं BRSचे राष्ट्रीय महासचिव हिमांशु तिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले। कोटेच्या महाविद्यालयानं विना अनुदानित तत्वावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या EPFची रक्कम भरली नसल्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मुलानं तक्रार केली होती। महाविद्यालयानं कर्मचाऱ्यांचा फॉर्म 11 भरताना कर्मचाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि त्यामुळे महाविद्यालयाला 6,00,000 रुपये भरण्याचे आदेश दिले गेले आहेत। डहाणूच्या कासा वनक्षेत्रामध्ये खैर या दुर्मिळ आणि महागड्या झाडांची कत्तल खुलेआम सुरू असल्याचं दिसून आलं। तस्करी लक्षात येऊ नये यासाठी झाडाचा कापलेला भाग जाळून टाकण्यात येतोय। वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होतोय। नाशिकच्या कळवण गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि स्वराज्याचे मुख्य संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे। या अनावरण सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। राष्ट्रवादीनं जसा नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसाच महाराष्ट्रात आणि भारतातही भाजपला पाठिंबा द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी शरद पवारांकडे केली आहे। गरज नसतानाही दिलेल्या पाठिंब्यावर आठवलेंनी पवारांना चिमटा काढलाय। परवानगी नसताना कॅन्डल मार्च काढला म्हणून खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जलील यांच्यासह 29 आणि अज्ञात 1,500 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे इथे महिलेच्या बाबतीत घडलेली घटना ही निंदनीय असून सतत प्रबोधन होत असतानाही अशा घटना घडत असून पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। शिंदे फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असावा अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली। कसब्याचा निकाल महाविकास आघाडीला बळ देणारा असून महाराष्ट्रामध्ये 100% परिवर्तन दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी बारामती दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। बारामती इथल्या भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे।
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पुणे विमानतळावरती चक्क पिकअप टेम्पोमधून विमानात जाण्यासाठी माणसं उतरली. बारामतीच्या बाबुरडी गावातील 34 जण तिरुपतीला निघाले होते आणि त्यांनी पुणे ते तिरुपती विमानाचं तिकीट बुक केलेलं होतं. या 34 जणांनी पुणे विमानतळावर जाण्यासाठी कार किंवा बस घेण्याऐवजी चक्क पिकअप टेम्पो निवडला. शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिषदेनं यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध आणि औरंगाबाद नावाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं, परंतु शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसतोय. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्यानं मासे मृत अवस्थेत आढळून आले, तर मृत मासे गोळा करण्यासाठी देखील नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. नवी मुंबईत नाशिकहून द्राक्ष विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या पिकअप गाडीला पालिका अधिकाऱ्यांनी लॉक लावला आणि दंड भरण्यास सांगितलं. शेतकऱ्यांना वारंवार विनंती केली पण तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही. सोशल मीडियावरती शेतकऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील शिवभोजन केंद्रांचं अनुदान 3 महिन्यांपासून रखडलंय. 10 रुपये नाममात्र दरामध्ये पोटभर जेवण देणारी ही योजना नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त होतीय. अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 13 सेक्टर प्रमुखांना खंडपीठानं प्रत्येकी 10,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. खंडपीठानं यापूर्वीही 5 सेक्टर प्रमुखांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड सुनावलेला होता. पुण्यामधील कान्हेफाटा इथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी शासनानं 35,52,00,000 रुपये इतका निधी उपलब्ध करून दिलाय. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयाचे 60-70% बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे परिसरातील रुग्णांसाठी हे जिल्हा रुग्णालय महत्वाचं ठरणार आहे. हिंगोलीच्या कनेरगाव नाका गावामध्ये नळांना दूषित पाणीपुरवठा होतोय, तर दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून शुद्ध पाणी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पेपर फुटी प्रकरणामध्ये बुलडाण्यामधील भारत विद्यालयाच्या केंद्र प्रमुखावरती विभागीय चौकशी करून निलंबनाची किंवा बरखास्तीची कारवाई केली जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. सांगलीमध्ये रासायनिक खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याची दखल घेतलेली असून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्गातल्या वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात महिला आक्रमक झालेल्या आहेत. तहसील कार्यालयात समोर महिलांनी उपोषण केलेलं असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी 2 महिलांची तब्येत खालावली आणि त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भुसावळच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये हायड्रोजन सेपरेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर होणार आहे आणि यासाठी अर्थसंकल्पात 15 कोटींची तरतूद करण्यात आली. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास अन्य प्रकल्पातही अंमलबजावणी केली जाईल. धाराशिवमध्ये आरोग्य विभागानं जागरूक पालक सुदृढ बालक ही नवी योजना सुरू केलेली आहे. अभियानांतर्गत तपासणीनंतर 13,707 बालक व्याधीग्रस्त असल्याचं समोर आलं आणि या सर्व बालकांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत. पुण्यामधील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये घरकुलाचा शेवटचा हप्ता थकल्यानं अनेक घरकुलांच्या लाभार्थ्यांवरती आर्थिक संकट कोसळलेलं आहे. अनेकदा हप्त्याची मागणी करून देखील नगरपालिका प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं नगरपालिकेवरती घरकुल लाभार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. गंगापूर तालुक्यामधील जांभळा ग्रामपंचायतमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ प्लांट 1 महिन्यापासून बंद आहेत आणि त्यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा काढून तत्काळ शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारीालयास राष्ट्रवादी महिला आघाडीकडून भोपळा फोडून आंदोलन करण्यात आलेलं होतं.
जवानाच्या मृत्यू प्रकरणी नाशिकमध्ये दाखल झालेले पालकमंत्री दादा भुसे यांना ग्रामस्थांनी घेराव घातलेला सुमारे 20 तास उलटूनही जवानाच्या मृतदेहाचा शोध लागत नसल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. या कालव्याचं पाणी बंद करण्याची मागणी करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यामधील 8 गावांकडून मध्य प्रदेशात विलिनीकरणाची मागणी करण्यात येते आणि त्यासाठी बैलबंदी मोर्चा काढण्यात आलेला होता. गेल्या 8 वर्षांपासून गावांचा विकास रखडल्याचा आरोपही करण्यात येतोय. जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि हातगाडी चालक यांना किमान दरमहा 5,000 रुपये पेन्शन सरकारनं द्यावं या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यानं तरुण शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घालून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखल्यानं शेतकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली. सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं खासदार जलील यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या भूमिकेवरून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पाचा निषेध करत गाजर वाटून आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील केली. अर्थसंकल्पावरून माळशिरसमध्ये युवासेनेकडून गाजर दाखवत आंदोलन करण्यात आलं. सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जळगावातल्या पाचोरा इथे काँग्रेसकडून गाजर वाटून आंदोलन करण्यात आलेलं होतं. सरकारनं जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेला गाजर दाखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे नाफेडनं सर्वत्र कांदा खरेदी सुरू केल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यात 2 ठिकाणीच नाफेडनं कांदा खरेदी सुरू केलेली आहे. तसंच कांदा खरेदीसाठी लावण्यात आलेल्या अटी शर्तींमुळे शेतकरी मात्र नाराज झाले. वाशिमच्या धार पिंपरी शिवारामधील अनिल गालट यांच्या 2 एकरवरील गव्हाला उच्च दाब वाहिनीच्या ठिणग्या पडल्यानं आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांचं सुमारे 75,000 रुपयांचं नुकसान झालं असून या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत शेतकऱ्याचा अपमान झाल्याचा आरोप होतोय. एका शेतकऱ्यानं प्रलंबित पांदण रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला, मात्र जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मध्येच अडवून राऊत यांच्या जवळचा माईक हिसकावून घेतला आणि त्यांना बाहेर जा असं सांगितल्याचा आरोप केला जातो. अवकाळी आणि गारपिटीनं नुकसान झालेल्या लासलगाव निफाड परिसरामधील चांदोरी भागात पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केलेली आहे. द्राक्ष आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं धुळे शहरामध्ये चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीतील 2 सदस्यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून सोनं चांदीच्या दागिन्यांसह 1 मोटरसायकलही जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरामधील वाकड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून 2 देशी बनावटीच्या बंदुका आणि 3 जिवंत काडतूसं जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये घरफोडी करून चोरी करणाऱ्या 2 अटल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही सख्खे भाऊ असून त्यांनी आतापर्यंत 32 घरं फोडल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्याकडून 24,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा ताफ्यामध्ये तैनात जवानाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये गोदावरी कालव्यात जवान गणेश गीते वाहून गेले तर त्यांच्या पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील दाभडी बोगराव जंगल परिसरामध्ये मानवी अवशेष सापडल्यानं खळबळ उडालेली आहे. वर्षभरापूर्वी गावातून बेपत्ता झालेल्या प्रेमी युगुलाचे अवशेष असल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली. एका छोट्याशा ब्रेकची आम्ही लगेच परततोय.